अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम चो, कसा काय, हॅलो एंड वेलकम, वडक्कम. मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. तर मित्रांनो, आज मी जात आहे मालवणला जात आहे आणि आता थेट आहे मी आचरापासून 2 किलोमीटर आहे चिंदर ह्या जागेवरती आहे मी. इथे पेट्रोल पंप आहे, इथे आपण पेट्रोल भरलेला आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे मालवणला. मालवणला का जायचं आहे ते तुम्हाला मी नक्कीच सांगणार आहे. मी एक मोठ्या युट्यूबरला भेटायला जातो आहे ज्याला पूर्ण मालवण पूर्ण महाराष्ट्र ओळखतो, त्याच युट्यूबरला मी आज भेटायला जातो आहे. चला जाऊया आणि पाहूया. चला, आज मालवणच्या खूप मोठ्या युट्यूबरला भेटायला जात आहोत. मित्रांनो, हे बघा लकी दादा, लकी वाणी लाईफ, ज्यांना पूर्ण मालवण पूर्ण महाराष्ट्र ओळखतो. पॉपलेट फिशिंग यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि बरेचसे व्हिडिओ आहेत ते व्हायरल झालेले आहेत. तर दादा, नमस्कार. खूप छान वाटलं रहितला भेटून. त्याचे व्हिडिओ तर मी बऱ्याच वेळा बघतो आणि इकडचे जे ट्रेडिशनल जी संस्कृती आहे, म्हणजे जी कोकणातली, म्हणजे सिंधुदुर्ग तळ कोकणातली ही वेगळी पडते, तुमच्या रत्नागिरीतली वेगळी पडते आणि आपण जर संगमेश्वरला गेलो तर तिथे वेगळी पडते. तर त्या संस्कृती जाणून घेण्यासाठी किंवा तिकडचे जे रिवाज आहेत ते जाणून घेण्यासाठी, तुमचे ते मेहंदीचे जे रसम होती, लग्नाची रसम होती, तर ती पाहण्यासाठी मी एवढे व्हिडिओ तुमचे पाहिले आणि एवढं छान वाटतं. आणि एक तो वेगळा टोन असतो, म्हणजे आमची कशी मालवणी लँग्वेज, किंवा मग पुढे गेलो तर आपण रिषभ तोडणकर आहे, त्याची थोडीशी गावकडी, त्याची थोडीशी लँग्वेज वेगळी, तुमची थोडीशी लँग्वेज वेगळी, तर ती ऐकायला मला खूप छान वाटते. म्हणजे कोल्हापुरी एक वेगळा जसा टोन असतो, तसा प्रत्येकाचा टोन बघा बदलत जातो. तर खूप छान वाटतं, सगळे व्हिडिओ बघतो आणि नक्कीच जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा आणि सबस्क्राईब करा आणि त्याच्यापेक्षा जाऊन कमेंट करा, कारण ह्या कमेंटमधनंच आम्हाला प्रेरणा मिळते आणि तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह कमेंट कराल तेवढी चांगली पॉझिटिव्ह एनर्जी व्हिडिओ बनवताना मिळेल. चांगला वाटला दादा तुम्हाला भेटून, म्हणजेच मला पण खूप आनंद झाला. माझं एक ड्रीम आहे तुमच्याबरोबर मला ब्लॉग शूट करायचा आहे. जो कहते ना की बडी आग बडी गर्मी देती है, छोटी आग छोटी गर्मी देती है, बड़े सपने बड़ा रिजल्ट देते और छोटे सपने कोई रिजल्ट नहीं देते. उसी तरह से मेरा भी एक सपना था कि लकी भाई को मिलूं. बहुत टाइम पहले से मैं इनके वीडियोस देखता हूं. मैंने एक इनका वीडियो देखा था खेकड़े पकड़ने का, मुझे रात्रि के खेकड़े. तो उसके बाद मैंने भी 2 वीडियो बनाए खेकड़े पकड़ने के, मी पण 2 वीडियो बनवले. तर खूप छान वाटला लकी दादाला भेटून, मालवणी लाईफ यांची मालवणी ऐकून. तर दादांच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, मालवणी लाईफ तुम्ही ओळखतच असाल. आणि खूप छान वाटलं रईदला भेटून, बहुत बढिया इंसान है, पहिले बार हम लोग मिले है पण काफी अच्छा लगा. और रहित की एक खूबी है कि वो प्रोफेशनल कॉमेंट्री करते हैं. अगर आप उसका एक छोटा सा व्लॉग देखना चाहे तो नीचे कमेंट में जरूर लिख दीजिए, कमेंट कीजिए कि अगर आपको रहित का कॉमेंट्री व्लॉग देखना चाहिए, देखना आप पसंद करते हो तो नीचे प्लीज़ कमेंट में लिख दीजिए. और काफ़ी बढ़िया पर्सनैलिटी है इनों की. और पहली बार हम लोग मिले हैं यहाँ पे मालवण सिटी में, पर मैं बिज़ी था तो ज़्यादा देर हम लोग मिल नहीं पाए. बट जितना मिले हैं एक हम लोग गेट टुगेदर करेंगे सब यूट्यूबर्स का मालवण में, उसके बारे में सब चर्चा चालू है. प्रगत जी है, बाद में अनिकेत है, तो एक मीटअप तो ज़रूर होगा ये सब अपने जो कोकण रीजन में जो यूट्यूबर्स हैं उनका. और कृपा करके मालवणी लाइफ जो अपना चैनल है उनके हमारे वीडियो देखिए और प्लीज़ सब्सक्राइब कीजिए. ज़रूर सब्सक्राइब करें मालवणी लाइफ. मुझे भी उड़ाना जाए का इथून सरळ पहिला ब्रिज लागणार. ब्रिज उतरला, ब्रिज उतरल्यानंतर पहिला लेफ्ट लागणार. तो लेफ्ट मारायचा, तो रोड संपला की तिथून पुन्हा लेफ्ट मारायचा. मग तुम्ही एक असं हे कर की आठवड्यातनं 2 व्हिडिओ हे तुझं हे कर आणि व्हिडिओची लेंथ साधारण 15 मिनटं जर ठेवलीस तर ते तुमचे व्लॉग खूप मोठे असतात ना, 25-20 मला आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतो कारण त्या तेवढे मोठे असून पण आहे ना आपल्याला ऑडियन्स रिटेन्शन चांगलं असतं. बरोबर. ऑडियन्स रिटेन्शन काय असतं की तुझा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त वॉच होईल तेवढा तो व्हायरल होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यावर शूट पण यांच्यावरच आयफोन वरती सगळं आयफोन शूट पण आयफोन वरतीच करतात. नक्कीच माझं शूट आयफोन वर होतं
माझा व्हिडिओ एडिट आय मूव्ही म्हणून ॲप आहे. जर ह्याच्या व्यतिरिक्त जाऊन जर अजून काही ॲडिशनल करायचं असेल तर मग मॅकबुक पण आहे माझ्याकडे, पण मी त्याला अजूनपर्यंत तरी हात लावला नाही आहे. तुम्ही जर आपले व्हिडिओ बघितले असतात तर सगळे व्हिडिओ याच आय मूव्हीमधनंच एडिट केलेले आहे आणि अपलोड पण ह्याच्यावरूनच होतो. सो माझं पूर्ण यूट्यूब हेच आहे. और भी यूट्यूबर से मिलने का मेरा सपना है. जीवन जी कदम, अनिकेत जी रासम, प्रगत जी लोके, लकी भाई से मिलने का तो सपना अल्लाह ताला ने पूरा किया. अब इन तीनों से कब मुलाकात होती है वो देखेंगे. इंशाल्लाह जल्दी ही मुलाकात होगी इन तीनों से भी. सो माय डियर फ्रेंड्स, मैंने मेरे लाइफ का सबसे पहला व्लॉग जो शूट किया था वो इसी जगह से शूट किया था. जी हाँ, यहाँ पर आके मैंने शूट किया था मेरे गांव से. अभी मैं कुनकेश्वर में हूँ. मेरा पहला ब्लॉग मिड मुंबरी, तारा मुंबरी, मिड मुंबरी, उसके बाद मैं यहाँ से आके ये पवन चक्की दिखाया था आप लोगों को. सो आज मैं वही जगह पे हूँ. मेरे को वही चीज़ याद आई जब मैंने मेरा पहला ब्लॉग शूट किया था. रेडमी नोट 4 से मैंने ब्लॉग शूट किया था. आजचा व्हिडिओ इथेच समाप्त झाला. कसा वाटला आपल्याला हे व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मला सुद्धा आणि लकी दादाला सुद्धा. लकी दादाचं चॅनलचं नाव मालवणी लाईफ आणि मी चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि माझं चॅनल तर तुम्हाला माहितीच आहे. सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट दाखवा. तुमचा सपोर्ट आमच्यापर्यंत असणं खूप गरजेचं आहे. काय बोलते फिर खुदा हाफिज, मिलते हैं वापस अगली व्हिडिओ में.